आज करूची असा पंचाची भाजी। नमस्कार, मी सदानंद आराडेकर आणि आपल्या सर्वांचं सौंदर्य कोकण या यूट्यूब चॅनलवरती अगदी मनापासून स्वागत। तर आज आपण बघणार आहोत की पणसाची भाजी कशी करतात। मी यावर्षी मे महिन्यात आलो, परंतु पणसाची भाजी खायची राहून गेली। तर आज एक पणस भेटला आहे, तर त्या पणसापासून आपण पणसाची भाजी कशी करतात ना, ती आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत। सर्वांनी एक विनंती, एक व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, व्हिडिओ आवडला नक्की लाईक शेअर करा आणि चॅनलवरती कोणी असेल तो चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। तर आता आपण जाऊया आणि एकंदरीत पणसाची भाजी आहे ना ती कशी करतात ती हे बघण्याचा प्रयत्न करूया। चला तर आज आपण करणार असं पणसाची भाजी। पणसाची भाजी करूच्या आधी आपल्या हाताक तेल लावचं लागतं, कारण कसं तेल जर नाही लावलं आपण ना तर हाताक सगळं डिग लागतलो। त्यामुळे मी आलो का हाताक पहिला तेल लावून घेतलं व्यवस्थित चपचपीत। हाताक तेल लावून झाला, आता आपल्या फणस कापूचो, त्याच्यामुळे फणस कापूचो असल्यामुळे आपण कोयत्याक सुद्धा तेल लावून घेऊया, जेणेकरून कोयत्याक सुद्धा मग डिग लागायचं नाही। तर मी हाताक आणि कोयत्याक आता तेल लावून घेतलंय आणि आता आपल्या करूचे फणसाचे दोन भाग। तर बघूया आता काय होता, एक दोन आणि तीन। एका गावात टाक ना, अजून एक गाव मारूया। कसं करता हे बघा, आपण पणसाचे दोन भाग करून घेतले आहेत। तर आता याच्या अशी आपल्या करूचे असत लहान लहान भेकला, हे बघा। तर याची आता आपल्या करूचे लहान लहान भेकला आणि मग तुमका दाखवते मी बरे कसे काढू शकते। आधी आपण हे दोन भाग करून घेतलेले असत, थोड्या वेळाने तुम्हाला दाखवते की कसं कापायचं आणि कसे कसे काढायचे ते। चला मग अशी आपण मोठी भेकला केलो, त्याची आता आपण अजून बारकी बारकी भेकला करून घेऊया। अजून एक आहे बाकी, ते सुद्धा आपण दोन करून घेऊया। तर हे बघा आता आता आपण अशी भेकल्या करून घेतली आणि हे असतात पाव। ही पाव जी असतो ना ती कापू गई, मग काय होता पाव कापल्यामुळे आपल्या गरे काढूक बरे पडतात। तर मी आता ही जी पाव असा वरची ना ती पाव काढून घेत आहे आणि जोपर्यंत आपण हे पाव काढत नाही ना तोपर्यंत आपण गरे काढू शकतो ना। त्यामुळे आता मी पहिली ही पाव काढून घेतलं आहे आणि आता ही पाव काढल्यामुळे काय होतं बघा, हे बघा असे जे होत ना हे गरे आपण एकदम इझी काढू शकतो। हे बघा असे हे गरे आहेत ना, हे बघा असे आपण काढू शकतो। आणि समजा हे बघा असे, आणि ही जर आपण पाव नाही काढली आधीच घरी काढली ना तर काढून जरा कठीण पडतं, त्यामुळे ही मी असे पाव काढून घेतलं आहे। आता बाकीसुद्धा मी पाव काढून घेतले आणि मग मी घरे सगळे काढून घेतले। घरे आता सोलून झाले आहेत आणि आता काम चालू गोटीव फोडचा, गोटी व्यवस्थित झेजरून घेते धोंड्यान आणि गोटी धोंड्यान झेजरल्यावरती मग सोलूक बरे पडतात। तर आईने आता मी गोटी सोलूचं काम करतो, कारण भाजी गोटी टाकल्यावरती त्याला अजून चव चांगली येतात। तर अशा पद्धतीने बघा गोट्याची जी टरपलं असतात ना ती काढून घ्यायची आणि त्याला बारीक बारीक करायची, म्हणजे कसे उकड भाजी उकडताना गोटीओ पण व्यवस्थित उकाडतात। गोटीओ फोडताना ना अशा प्रकारे बघा हे असं एकदम असं बारूक बारीक करून घ्यायचे, जेणेकरून मग लवकर शिजतात ते। आणि आता आपले गोटीओ पण सोलून होतील आहेत आणि जे आपण गरे जे मग असे काढून ठेवले आहेत ना त्याला आता आपण धुवून घेऊया, म्हणजे कसं होईल की ते व्यवस्थित साफ होतील। तर हे बघा असे टप्प्यात मी आता गरे घेतलं आहे, आता धुवचा काम चालला। तर मग धुवून झाल्यावरती मग आपल्या देवच्या भाजीची मस्तपैकी फोडणी। तर त्याच्या आधी आपण व्यवस्थित एक दोनदा पाण्यातून काढून घ्याव्या, जेणेकरून ते मस्तपैकी साफ होतील। तर आता मी धुतलेले गरे ते सुपात काढून घेतलं आहे आणि आता आपल्या भाजीची तयारी करूच्या। भाजी करताना भाजीक जी आपण फोडणी देतो ना ती फोडणी खूप महत्त्वाची असता, त्यासाठी आता आपण हिरवी मिरच्यो कढीपत्तो आणि लसूण सोलून ठेवलेली आहे आणि नंतर मग त्यात थोडीशी आपल्याला टाकूची लागते हळद वगैरे मोहरी वगैरे। तर आता चुलीवरती टोप ठेवलेलो असा आणि चुलीवरची भाजी खाऊची मजा आहे ना ती वेगळीच असता। मग आता टोपात तेल टाकून घेतलं, तुम्हीसुद्धा नक्की ट्राय करा। तर आता आपण सगळ्यात आधी टोपात तेल टाकलेला
आणि तेल तापल्यावर मग पुढची प्रोसेस चुलीत पण आता आग पेटता की नाही बघूया, कारण आम्ही नवीन चूल आणलं त्यामुळे आग होई तशी पेटत नाही तरी पण बऱ्यापैकी आग पेटली आता। तर आता आपल्या फोडण्याची तयारी करूची तेल तापल्यावरती। हे आता बऱ्यापैकी आग आता पेटली आहे, पुकान पुकान जीव वर येऊ कारण नवीन चूल असल्यामुळे आणि जागा पण नवीन होती त्याच्यामुळे आग पेटत नाही होती। तर आता मला वाटतं बऱ्यापैकी तेल तापला आणि आता आपल्या भाजी फोडण्याक देऊची कडी पट्टो, त्यानंतर टाकूची आपल्या लसूण, आता या व्यवस्थित आपण थोडंसं परतून घ्यायचं तेलात। आता टाकूया आपण मिरची, तुमचं वाटल्यास तुम्ही मसाला टाकू शकता पण मिरचीची भाजी मला आवडता त्यामुळे आपण मिरची घातला आम्ही। आता आपण टाकूया थोडीशी हळद, हळदीमुळे चव पण चांगली लागता आणि भाजी एक रंग पण बरं येतं आणि तुम्ही त्याच्यामध्ये थोडंसं हिंग पण टाकू शकतात। तर आता आपण हिंग टाकलो आणि आता या सगळं मिश्रण व्यवस्थित त्याला परतून घेतो। तर आता आपण गरे जे असते आपण फोडणे टाकून घेऊया। गरे फोडणे घातल्यावर त्या व्यवस्थित परतून घ्यायचे, म्हणजे फोडणी होती ना ती सगळ्या गऱ्यांना लागत होई, एकजीव करून घेऊ काय म्हणजे सगळे फोडणी सगळ्या भाज्या व्यवस्थित लागत। तर सगळी भाजी आता आपण परतून घेतलेली आहे आणि आता आपल्या त्याच्यात मारुता ताट, म्हणजे ताट ठेवल्यावरती काय होईल की भाजी जी आहे ना ती वाट्यावरती शिजात आणि शक्यतो पाणी टाकूचं नाही, फक्त थोडंसं पाणी शिवरून घ्यायचं जेणेकरून जो गोटीओ असतात ना म्हणजे बियो व्यवस्थित शिजतील। जास्त पाणी मारलं तर काय होतं की भाजी एकदम नरम होता त्याच्यामुळे पाणी साधारण शिवरून घ्यायचं फक्त नावाक। तर आता मी याच्यावर ताट ठेवतो म्हणजे ही भाजी जी आहे ना वाप्यावरती शिजत। तर आता आपल्या टाकूचा त्याच्यामध्ये सवी पुरता मीठ आणि मीठ टाकल्यावरती पुन्हा एकदा एका व्यवस्थित ढवळून घ्यायचा। या बघा आमचा मांजूर काय गो बिल्या काय म्हणतं काय आला हा काय झाला। तर मीठ टाकल्यावरती भाजी अशी ढवळून घ्यायची, सगळा मीठ आता भाजी व्यवस्थित लागा होया। ताट ठेवल्यावरती ताट थोडंसं पाणी टाकून घेतलं आहे म्हणजे काय होईल की पाण्याची वाफ जी होतं ना त्याच्यामुळे भाजी व्यवस्थित शिजता आणि भाजी लवकर पण शिजता, त्या पाण्याची वाफ होता त्याच्यामुळे ही जग भाजी बरी पडतं। ह्या आमचा मांजूर वळवळत आहे जरा बिल्या को बिल्या। तर भाजी आता शिजली आहे तर त्याच्यात टाकून घेतलं आता खोबरा, या खोबरासुद्धा व्यवस्थित त्याच्यात परतून घ्यायचा, सगळ्या भाजी एकदा खोबरा लागा होया मस्तपैकी आता खमंग वास सुटलो भाजीचो। आता टेस्ट करून बघितलं एकदम मस्त झाली आहे एवा खाऊक, आणि व्हिडिओ आवडलो तर नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करू विसरा नको। पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओ तोपर्यंत जय महाराष्ट्र।